मुळेगाव तांडा इथं छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागानं 10 लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागानं रविवारी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा हद्दीत सापळा रचून एका पत्रा शेडमध्ये अवैधरित्या विक्रीच्या उद्देशानं साठवून ठेवलेल्या गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीस असलेल्या 133 पेट्या विदेशी मद्याचा एकूण रुपये 9,89,000 किमतीच्या मद्यसाठ्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आदित्य पवार, GL जाधव, संभाजी पडतरे, मानसी वाघ, सचिन गुठे, मनीषा मिसाळ, भरारी पथक सोलापूर, सुनील पाटील, अंकुश अवताडे, मुकेश चव्हाण, प्रियंका कुटे, मलंग तांबोळी, चेतन वनगुंटी, शोएब बेगमपुरे, प्रकाश सावंत, अनिल पांढरे, वसंत राठोड, अमित गायकवाड, नंदकुमार वेळापुरे, योगीराज तोगी, रशीद शेख यांनी पार पाडले. 14 ऑगस्ट 2022 रोजी खात्रीलायक मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुळेगाव तांडा येथे एका बंद पत्राच्या शेडच्या ठिकाणी छापा मारला. छापाच्या ठिकाणी एकूण 133 गोवा राज्य निर्मित मद्याचे बॉक्स आढळून आले. पैकी रियल 7 या ब्रँडचे 69 बॉक्स, रॉयल ब्लॅक रम विस्कीचे 14 बॉक्स, मॅड डॉयल नंबर 1 या ब्रँडचे 49 बॉक्स असे एकूण 133 बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच या कारवाईच्या दरम्यान विविध ब्रँडचे लेबल्स, बुचे तसेच काही रिकाम्या बाटल्या असा एकूण 9,89,200 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.